अहो पर बाक्का काय घरं आवरले बघा आज, नाही का काय मुलाला येणार आहेत पाहुणे बघायला. हां आता कसं आहे, मुलगा सरकारी नोकरीला आहे म्हणलं नुसतं पाहुणे चालूच आहे. कुणी ना कुणी 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 मग काय करता, येते ना सतत, येत थोड्या वेळात फोन आला आहे त्यांचा मगाशिकच येतो म्हणून. हां म्हटलं मग तुम्हाला या दर्शिक मदतीला काहीतरी. हां आले वाटतं पाहुणे. हां हां मी बताव या या येईन बाई या बस बस. हां चहा पाणी आण ना, चला पाणी आण यांना बाई. काय येईन बाई काय म्हणता. हां आता पाहणं तर झालं आहे आपलं, पसंती तर झाली, मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे, मग पुढचं काय. आता पुढचं काय बघा, आता मुलगा तर सरकारी नोकरीला आहे, आम्हाला काही नको. हां पण कसं आहे, आता माझ्या मोठ्या मुलाला 70-80 हजार रुपये पगार आहे, तरी पण त्याच्या सासरवडच्यानं त्या लग्नामध्ये एक 4-व्हीलर कार गिफ्ट केली होती. मग तुमचा तर जावई सरकारी नोकरीवाला आहे, बघा तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय देता येतं ते. पण मला तर आम्हाला काही नको. हां आमच्या देवाची कृपाने आमचे तर सगळं आहे. हां आम्हाला काही नको. अहो माझ्या मोठ्या लेकाचं लग्न रात्री हुंडेकरीमध्ये झालं होतं, पण बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुमचा गावी तर सरकारी नोकरीवाला आहे, आम्हाला काही नको. हां आम्हाला काही नको. माझ्या मोठ्या सुनाला, माझ्या मोठ्या सुनाला 10 तोळे सोनं तिच्या बापाने घातलं आहे. तो म्हणला मला एक उलटी एकच लेख आहे, 10 तोळे सोनं घातलं आहे त्यांनी लेखीला, आणि जावायला पण 2 तोळ्याची लॉकेट, 2 तोळ्याची अंगठी. मग तुम्ही बघा बाई तुमच्या पद्धतीने, तुम्हाला काय द्यायचं, तुमचं गावी तर सरकारी नोकरीवाला आहे, मग आम्हाला काही नको. आम्हाला काही नको, फक्त लग्न करून द्या व्यवस्थित, आम्हाला काही नको. हां मग काय, तुम्ही म्हणता परत सरकारी नोकरी आहे म्हणून तुम्ही हुंडा मागता, आम्हाला काही नको. हां हां बघून घ्या तुम्ही तुमचं. हां आता ती मोठी सुनं मोठा लेक जायचे तर अमेरिकेला. हां मग फ्लॅट घेतला आहे त्यांची तो. मग आता तुमचा गाव इथं सरकारी नोकरीवाला आहे, यू बी उद्या लग्न झालं तुमच्या पुरीला घेऊनच जाईन ना, माझं पैसे काय बी त्यांचं. आता तुम्ही बघा तुमच्या तुमच्या पद्धतीने, तुम्हाला कसं काय द्यायचं आहे तुमच्या जावायला लेकीला, मग मला कशाला मध्ये घेता बाई, मला कळायचं काय, आम्ही आहे आपले म्हातारा म्हातारी युदस, मग मला काही नको. हां काही नको आम्हाला, तुम्ही तुमच्या जावायला बघा काय करायचं काय नाही ते, सरकारी नोकरीवाला आहे तुमच्या जावई, त्याच्या पद्धतीने त्याला काही शोभन नाही ते, तुम्ही बघा कोणती गाडी द्यायची लग्नाला कोणती नाही, रात्रीचं लग्न ठेवाव, लाईटिंग बिटिंग मस्त कराव. हां मग तुमच्या पद्धतीने बघा, तुमचा जावई सरकारी नोकरीवाला आहे. हां चला जेवणं करून घेऊ, मग चला चला मग गप्पा मारलेत, चला जेवणं करून घेऊ आता.